नमस्कार, मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये राज्यातल्या सगळ्या बातम्या पाहणार आहोत. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आता थेट जाऊयात. ती म्हणजे बीड मध्ये मनोज एरांगे पाटील यांची रॅली सुरू झालेली आहे. इशारा सभेपूर्वी मनोज एरांगेंचं बीडमध्ये जंगी स्वागत केलं जात आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय. रॅलीमध्ये मराठा बांधवांचा सुद्धा मोठा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. तर ज्या ठिकाणी सभा होतीये, सभास्थळी किल्ल्याचं स्वरूप त्या स्टेजला देण्यात आलेलं आहे आणि ही आता थेट दृश्य रॅलीची आपण पाहतोय. बीडमध्ये मनोज एरांगे पाटील यांची रॅली सुरू झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील आजची शेवटची सभा होतीये, जी इशारा सभा म्हणून संबोधली जातीये. सरकारला हा एरांगे पाटलांचा शेवटचा अल्टिमेटम आहे, कारण 24 तारखेपर्यंतची वेळ देण्यात आली होती, 24 डिसेंबरची. आज 23 तारीख आहे आणि बीडमध्ये आज ही अखेरची सभा होणार आहे. त्यामुळे आजच्या सभेमध्ये मनोज एरांगे पाटील मराठा आरक्षणाला घेऊन सरकारला काय इशारा देणार आहेत किंवा काय संबोधणार आहेत सगळ्या मराठा बांधवांना, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आमचे प्रतिनिधी सुरेश आपल्या सोबत आहेत, थेट आपण जाऊयात. सुरेश, आपण पाहतोय बीडमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी झालेले आहेत आणि जंगी स्वागत केलं जात आहे मनोज एरांगे पाटील यांचं. बीड शहरातील आता अण्णाभाऊ साठे चौकामध्ये ही रॅली आलेली आहे आणि या रॅलीवरती आता जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी देखील केली जात आहे. जी रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेली होती, जवळपास 1 वाजतापासून ही रॅली निघालेली आहे. आता बीड शहरापासून आणखी सभेचं अंतर जे आहे ते जवळपास 2.5 किलोमीटरचं अंतर आहे, तोपर्यंत अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जातं. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांच्या वतीनं देखील उत्स्फूर्त एरांगे पाटलांच्या रॅलीमध्ये त्यांचं स्वागत केलं जातं. पण 200 जेसीबीच्या माध्यमातून जी पुष्पवृष्टी केली जाते ती देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे एकंदरीतच सभेच्या अगोदर बीडमध्ये मनोज एरांगे पाटील यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं गेलं. आता सभेमध्ये मनोज एरांगे पाटील नेमकं इशारा काय देणार, या सभेचंच नाव इशारा सभा आहे. पत्रकार परिषदेमध्ये देखील सरकारला मला बरंच काही बोलायचं आहे अशा पद्धतीने देखील मनोज एरांगे पाटील यांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे उद्या अल्टिमेटम संपणार आहे, त्या अल्टिमेटमच्या अगोदर आज ही सभा होते. त्यामुळे उद्या आगामी मराठा आंदोलनाची दिशा काय असणार आहे, कशा पद्धतीचं आंदोलन होणार आहे, या अनुषंगाने देखील मनोज एरांगे पाटील महत्वाचं विधान करण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. एकंदरीतच या सभेची ज्या पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने रॅलीची देखील जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. ज्या 200 जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी केली जाणार आहे, बीड शहरभर या जेसीबी लावण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सभास्थळावरती जे हेलिकॉप्टर आहे त्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून देखील पुष्पवृष्टी केली जाणार आहे. जेवढी संख्या या रॅलीमध्ये पाहायला मिळते तेवढीच संख्या सभास्थळावरती देखील आहे. त्यामुळे एकंदरीतच मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून खेड्यापाड्यातून ट्रॅक्टरनं असेल त्याचबरोबर बैलगाडीनं देखील या ठिकाणी बहुतांश जे मराठा बांधव आहेत ते या सभेला पोहोचलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत हे सगळे मराठा बांधव पाहता आणि मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे असं बऱ्याच वेळा मनोज एरांगे पाटील सांगितलं आहे. त्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं एरांगे पाटील या सभेमध्ये काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. अगदी बरोबर आहे सुरेश. खरं तर या आजच्या सभेसाठी राज्यभरातून मराठा बांधव दाखल झालेत आणि विशेषतः बीडचा आपण उल्लेख केला, बीडमध्ये ही सभा होतीये. बीड हा खरं तर मुंडे कुटुंबियांचा म्हणजे सत्तेत असलेल्या मुंडे कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. क्षीरसागर फॅमिलीचं सुद्धा तिथं वर्चस्व आहे आणि असं असताना इतक्या मोठ्या प्रमाणात मनोज एरांगे पाटलांना बीडवासियांमधनं सुद्धा मराठा बांधवांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळतोय. काही मुस्लिम बांधव सुद्धा या रॅलीत सहभागी झालेले आहेत जसं तुम्ही आत्ता सांगितलं. त्यामुळे एकूणच आपण पाहिलं तर मराठा बांधवांना अजूनही सरकारच्या उत्तराची अपेक्षा आहे, ते प्रतीक्षित आहेत आणि आजची सभा जी असेल या सभेत मनोज एरांगे पाटील काय सांगतायत किंवा काय इशारा देतायत, या पुढची रणनीती किंवा पुढची दिशा काय असणार आहे, म्हणून बीडला आज संवेदनशील सुद्धा म्हटलं जातंय. पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. सुरेश, मोठ्या प्रमाणात आहे ज्या ठिकाणाहून ही आता रॅली पुढे गेलेली आहे. याच ठिकाणी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर साठे चौक असेल, त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, या ठिकाणी काही दुकानं देखील फोडण्यात आली होती, दगडफेक देखील करण्यात आली होती. त्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त आहे. जवळपास 2000 कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. जसं की मगाशी सांगितलं की हा मुंडेंचा जिल्हा आहे, मात्र त्याचबरोबर एरांगे पाटील यांची ही जन्मभूमी देखील आहे. एरांगे पाटीलांचा जन्म मातोरी या गावातला आहे, त्यामुळे ते मूळ त्यांच्या जिल्ह्यामध्ये आल्या कारणानं जिल्हावासियांकडून हे मोठं स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर या सभेमध्ये जो मराठा बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झालेला आहे, साहजिकच आगामी ज्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने देखील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. का तर एवढ्या मोठ्या संख्येनं एकवटलेला हा जो काही मराठा समाज आहे त्याला आरक्षणाची अपेक्षा आहे सरकारकडून मोठ्या प्रमाणात.
आश्वासनं देखील दिले गेले, मात्र जे तारखेवरची तारीख दिली जाते या संदर्भामध्ये देखील संताप मोठ्या प्रमाणात मराठा समाजामधून व्यक्त केला जातोय. त्यामुळं या सभेला इशारा सभा असं नाव दिलेलं आहे. इथं जमलेला जो काही लाखोच्या जनसमुदाय मराठा जनसमुदाय असणार आहे त्या जनसमुदायाला च्या माध्यमातून आता सरकारला देखील जरांगी पाटील कुठला इशारा देतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र ही जी रॅली आहे ती शांततेत सुरू आहे. आतापर्यंत कुठलेही अनुचित प्रकार घडलेला नाही आणि तसा घडू नये यासाठी प्रशासन त्याचबरोबर संयोजक यांनी देखील काटेकोर पद्धतीने बंदोबस्त केलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच या सभेच्या माध्यमातून उद्या ठरणारी जी मराठा आंदोलनाची दिशा आहे त्या दिशा देखील या ठिकाणी ठरणार आहे. आणि आजचं जे काही अभूतपूर्व स्वागत आहे या अगोदर बीड जिल्ह्यामध्ये अशा ज्या काही रॅल्या झाल्या तर त्यामध्ये ही महत्वाची रॅली समजावी लागेल की अशा पद्धतीचं एवढ्या मोठ्या पद्धतीने 200 जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी केली जाते. हजारो लोक या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत आणि उत्स्फूर्त सहभागी होत आहेत. त्यामुळे एकंदरीतच हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी बरोबर आहे सुरेश. मनोज रांगे पाटील तर पत्रकारांशी संवाद साधत असतात, ते आपली भूमिका आपलं मत पत्रकार परिषदेद्वारे जनतेसमोर मांडतात. तिथे जे मराठा बांधव उपस्थित आहेत त्यांच्याशी तुमचा संवाद झाला असेल, तिथे उपस्थित असलेल्या मराठा बांधवांचं काय म्हणणं आहे? मराठा बांधवांनी मनोज दरांगे पाटील यांचं जे मत आहे ते माध्यमासोबत तर ऐकलंच आहे, मात्र सभेसाठी जे सहभागी होणारे जे मराठी बांधव आहेत त्यांच्याशी ज्यावेळेस संपर्क साधला गेला त्यांच्याशी ज्यावेळेस बोललं गेलं तर आतापर्यंत सरकारने शांततेत जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला तारखेवरती तारखे दिल्या गेल्यात. मात्र आंदोलनाची दिशा ठरवत असताना मनोज दरांगे पाटील जे सांगतील ते धोरण असेल त्या पद्धतीची दिशा असेल आणि मनोज दरांगे पाटील सांगतील ते तोरण असेल अशी जी भूमिका आहे ती दरांगे पाटलांच्या पाठीमागं एकत्रित हा जो समाज आहे तो असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आगामी आंदोलनाची दिशा कसे असेल ही दिशा देखील ठरली जाणार आहे. त्यामुळे मनोज दरांगे पाटील नेमकी आंदोलनाला कुठली दिशा देत आहेत काय सांगतात हे ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव हे आतुर आहेत. विशेष म्हणजे याच्यामध्ये महिलांची देखील संख्या मोठ्या संख्येने आहे. इतर ज्या काही राज्यातल्या सभा झाल्या होत्या त्या सभेमधले जे काही नियोजनातले बारकावे होते ते ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी या सभेमध्ये भरून काढण्याचा प्रयत्न बीडमधील संयोजकांनी केलेला आहे. महिलांसाठी देखील स्वच्छता ग्रह असतील, त्यांच्या जेवणाची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, अॅम्ब्युलन्स असेल, एवढंच काय तर त्या ठिकाणी एक दवाखान्याचं केंद्र देखील उभा करण्यात आलेलं म्हणजे आरोग्य केंद्र देखील उभा केलं, तिथं डॉक्टरांची टीम देखील सज्ज ठेवली. या सगळ्या बाजूनं जर आजची बीडची सभा पाहिली आपण तर सगळ्या बाजूनं बीडची सभा ही महत्वाची ठरणार आहे आणि दरांगे पाटील जी घोषणा करणार आहेत त्यामधून आगामी मराठा आंदोलनाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सभेला अवघा काही वेळ उरलेला आहे, इथून सभास्थळापर्यंत जाण्यासाठी 1 ते 1.5 तास लागू शकतो. त्यामुळे सभा जी आहे ते 3:30 वाजेपर्यंत सुरू होण्याची देखील शक्यता संयोजकांकडून व्यक्त केली जाते. मी आता खरं तर त्याच मुद्द्याकडे सुरेश येणार होते, कारण सभेची वेळ 2:00 ची होती, सकाळपासून तिथे नागरिकांनी मराठा बांधवांनी यायला सुरुवात केली, गर्दी करायला सुरुवात केली होती. हे सगळेजण या ठिकाणी सभास्थळी जे तळ ठोकून आहेत मनोज दरांगे पाटलांचं भाषण ऐकण्यासाठी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. 2 वाजलेले आहेत मात्र अजूनही रॅली काही पुढे निघत नाहीये. रॅलीमध्ये तमाम गर्दी दिसतीये मराठा बांधवांची, जसं तुम्ही म्हणालात की 1 ते 1.5 तास सभास्थळी जाण्यासाठी लागू शकतो आणि त्यामुळे हे जे नागरिक सकाळपासून या ठिकाणी आले त्यांची सोय करण्यात आली आहे का? सभास्थळावरती संयोजन समितीच्या वतीनं जे बांधव येणार आहेत त्यांच्या पाण्याची व्यवस्था जवळपास 3 लाख पाण्याच्या बॉटल ठेवण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे 300 क्विंटल जे तांदूळ आहे त्याची खिचडी देखील केली गेली, त्याचबरोबर ज्यांना उपवास आहे त्यांच्यासाठी 100 क्विंटल शाबूची खिचडी देखील केली, 2 ट्रक केळी वाटप केली जाते आणि उत्स्फूर्त पद्धतीने जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरती देखील नाश्त्याची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली. विशेष महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगावी लागेल की मुस्लिम बांधवांनी देखील जे रॅलीमध्ये बांधव सहभागी झालेले आहेत त्यांच्यासाठी पाण्याची आणि नाश्त्याची व्यवस्था ठिकठिकाणी केली गेलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच या सभेच्या अनुषंगाने 11 वाजल्यापासून लोक जमायला सुरुवात झालेली होती आणि हीट देखील मोठ्या प्रमाणात आहे, ऊन देखील तापतंय, अशा उन्हामध्ये देखील हे जे लोक आहेत ते सभास्थळावरती बसलेले आहेत. मात्र त्यांची व्यवस्था करत असताना पाण्याची व्यवस्था असेल, इतर जेवणाची व्यवस्था असेल, संयोजन समितीने केली असल्याच्या कारणानं अशी कुठेही अव्यवस्था होणार नाही याची काळजी देखील त्यांनी घेतलेली. विशेष आणखी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आणखी त्यांना जाण्यासाठी 1 ते 1.5 तास लागणार आहे. त्यामुळे साहजिकच जी सभा सुरू होणार आहे 3 ते 4:15 दरम्यान सभा होईल. दरांगे पाटील यांचं एकट्याचंच भाषण असणार आहे. त्यांचा त्या ठिकाणी गेल्यानंतर जो सत्कार आहे तो 5 मुलींच्या हस्ते स्टेजवरती सत्कार केला जाणार आहे. त्या आणि त्याच सभास्थळावरती ज्यावेळेस दरांगे पाटील स्टेजवरती येतील त्यावेळेस हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी देखील केली जाणार आहे. त्यामुळे एकंदरीत आपण इथून पुढचा जर प्रोग्राम पाहिला तर त्यासाठी 1 ते 1.5 तास लागू शकतो आणि सभा ही 3:30 वाजता सुरू होते.
असंच आता सध्या तरी समजल्याकडून सांगण्यात येत आहे. अगदी बरोबर आहे सुरेश जाधव, आमचे प्रतिनिधी बीडहून आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत. तर आपण ही थेट दृश्य पाहतोय. बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत केलं जात आहे. सभास्थळी जाण्याआधी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. या ठिकाणी 50 ते 60 जेसीबींमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाते आणि मोठ्या संख्येनं मराठा बांधव या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. तर बीडमध्ये आज मनोज जरांगे यांची इशारा सभा आहे आणि या इशारा सभेसाठी ही आधी जय्यत तयारीसुद्धा करण्यात आली होती. तर आंदोलनाची आता पुढची दिशा काय ठरणार यासाठी या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरला सरकारला अल्टिमेटम दिलेलं होतं, ते अल्टिमेटम उद्या संपणार आहे. आणि जरांगेंनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम संपणार असल्यामुळे आजच्या सभेमध्ये पुढची दिशा काय ठरवली जाणार आहे याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. शहरामध्ये जागोजागी मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर्स फ्लेग झळकत आहेत. तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आपण ही नागरिकांची गर्दी पाहतोय. मराठा बांधव या ठिकाणी सहभागी झालेले आहेत मनोज जरांगे पाटलांच्या या स्वागत यात्रेसाठी. त्याचबरोबर बीडवासीय सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडे. सुरेश, आता सध्या ही रॅली कुठपर्यंत आली आहे? मनोज तरंगे पाटील यांची जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅली सुरू झाली होती, ती रॅली आता मुख्य चौक छत्रपती शिवाजी महाराजांची यांच्या चौकामध्ये आलेली आहे, ज्याला शिवशक्ती स्थळ म्हटलं जातं. त्या ठिकाणी मनोज तरंगे पाटील यांचं देखील मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करून स्वागत केलं जात आहे. ही जी रॅली आहे मुख्य चौकामध्ये आल्यानंतर मराठा बांधवांच्या वतीनं महिला ज्या आहेत त्या महिलांच्या वतीनं देखील मनोज तरंगे पाटील यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्याचं नियोजन हे संयोजकाच्या वतीनं करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांची 4:15 सभा झालेली होती आणि त्या सभेला देखील बीड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने मराठा बांधव हे सहभागी झालेले होते. त्यामुळे या चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांची मागच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जी सभा झालेली होती 4:15 सभा झालेली होती आणि त्याच आता शक्तीस्थळावरती ही मनोज जरांगे पाटील यांची रॅली पोहोचलेली आहे. त्या ठिकाणी एक मोठ्या संख्येने त्यांचं स्वागत देखील केलं जाते, घोषणा देखील दिल्या जातात. विशेष आणखी याच्यामध्ये डीजे जो आहे ते डीजे देखील लावलेला आहे आणि त्या डीजेच्या तालावरती तरुण जवळपास 3 किलोमीटरचं अंतर कापायचं आहे. मात्र उत्साह आहे, तो उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. उत्साह काही कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत नाही आणि इथून सभास्थळापर्यंत जाईपर्यंत ही रॅली आणि त्या रॅलीमध्ये जे लोक आणखी लोक काही लोक सहभागी होत आहेत, त्यामुळे एकंदरीत सभास्थळामध्ये पोहोचल्यानंतर जरांगे पाटील काय बोलणार हे लोकांना ऐकण्याची उत्सुकता मात्र मोठ्या प्रमाणात आहे. अगदी बरोबर आहे. आणि आताही आपण पाहतोय अजूनही सभास्थळी जायला 1 ते 1.5 तास शिल्लक आहे. मात्र ही रॅली जी आहे ती भव्य दिव्य रॅली बीडमधून काढण्यात आली आहे. साधारण 200 जेसीबींचा वापर करत त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जातीये. मनोज जरांगे पाटील यांची आज इशारा सभा बीडमध्ये होतीये. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश यांच्याकडे. सुरेश, अल्टिमेटम जो आहे तो 24 डिसेंबर म्हणजे उद्यापर्यंतचा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला होता. सगे सोयरे या जरांगेंच्या मागणीवरून नवा पेचही निर्माण झालाय. सरकारनं आश्वासन देताना रक्तातील सगे सोयरे हा शब्द वापरल्यामुळे सरकारनं मागे हटू नये अशी मागणी सुद्धा केली जातीये. यावर सरकारकडनं पुन्हा काही प्रतिक्रिया आली का? या संदर्भामध्ये सगळे सोयरे या शब्दावरून शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेलं होतं. त्या शिष्टमंडळाने शिष्टाई देखील केली होती आणि गिरीश महाजन यांनी जे रक्ताचे नातेवाईक आहेत, आईचा मुलांना जे सर्टिफिकेट आहे त्याचा लाभ दिला जावा अशा पद्धतीची मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती की आईचं जर नोंदी सापडलेली असेल तर त्या तिच्या मुलाला देखील त्याची नोंदी दिली जावी. मात्र गिरीश महाजन यांनी ती सांगत असताना सांगितलं होतं की अशा पद्धतीचं कुठंही कायद्यामध्ये प्रावधान नाही, त्यामुळे सगळे सोयरे मग नेमके सगळे सोयरे ठरवायचे कोण असा जरांगे पाटील यांनी प्रश्न केलेला होता. त्यामुळे एकंदरीत तो शब्द असेल आणि सरकारनं जो अल्टिमेटम दिला होता त्यावेळेस लेखी आश्वासन दिलं गेलं होतं, त्या लेखी आश्वासनामधील जो सगळे सोयरे हा शब्द वापरला होता त्यावरती जरांगे पाटील आजही ठाम आहेत. नेमका या शब्दाच्या संदर्भामध्ये काय आहे ते सरकारनं सांगावं असं देखील सांगितलंय. आणि आज विशेष या सभेच्या अगोदर जी पत्रकार परिषद झाली होती त्यामध्ये बच्चू कडू देखील आलेले होते, तर बच्चू कडूंनी देखील या शब्दाच्या संदर्भामध्ये टिप्पणी केलेली होती. सरकारनं शब्द देत असताना थोडं जपून शब्द दिले पाहिजेत आणि ते शब्द पाळले पाहिजेत अशा पद्धतीचं वक्तव्य देखील बच्चू कडू यांनी केलं होतं. त्यामुळे एकंदरीतच मराठा आरक्षणाच्या अनुषंगानाचा जो काही पेच आहे आणि मराठा आंदोलकांना दिलेला जो अल्टिमेटम 24 तारखेचा आहे तो उद्या संपतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही जी सभा आहे ती सभा महत्वाची आहे. पत्रकार परिषदेमध्ये देखील जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की मला खूप काही बोलायचं आहे आणि मी स्टेजवरून व्यासपीठावरतीच बोलेल
अशा पद्धतीने देखील उत्तर दिलं गेलं होतं. त्यामुळे सभेची वेळ पाहावी लागणार आहे आणि सभेमधून नेमकी आंदोलनाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील या सभेमधून पुढच्या आंदोलनाची दिशा काय ठरवतात आणि सरकारला काय इशारा देतात ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. निश्चितच सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.